गोवर रुबेला लसीकरण मोहीम दिनांक 27 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचबरोबर विविध सामाजिक ठिकाणी हे अभियान राबवण्यात येणार आहे. 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील सुमारे 20 लाख मुलांना आणि मुलींना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महापालिका आणि महिला बालकल्याण विभागानं मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. 9 महिने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे, तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टचून घेणे आवश्यक आहे, त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये महापालिकेच्या देगाव येथील आरोग्य विभागाच्या वतीनं गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी लसीकरण केलेल्या सर्व मुला मुलींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी काही चिमुकल्यांना लसीकरणावेळी इंजेक्शनच्या भीतीनं आपले अश्रू लपवता आले नाहीत. यावेळी देगाव आरोग्य विभागाच्या डॉक्टर सोनाली बेंद्रे महिंद्रकर यांनी या मोहिमेविषयी यस न्यूज मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली. MR कॅम्पेनच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आम्ही ऑर्चिड कुमार करजगीकर शाळा यातून सुरुवात केली आहे आणि मला अतिशय आनंद होत आहे की उत्स्फूर्तेने शिक्षकांनी, हेडमिसने आणि शाळेच्या संस्थेने आम्हाला खूप खूप प्रतिसाद दिला. व्यवस्था ही अतिशय उत्तम होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आभार असे मानावे वाटतात माझ्या पालकांचे की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं यश आम्हाला सुरुवातीलाच इतकं घवघवीत दिलेलं आहे की खूप केलेल्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. जवळपास 3 महिन्यापासून आमची सरकारी यंत्रणा या कामासाठी राबत आहे, पैसा खर्च होत आहे आणि त्याच्याबद्दल लोकांचे श्रम आहेत आणि ह्याला हे साफल्य मिळणार, आम्हाला यशस्वी होणार हे आता सुरुवातच आमची सांगते आहे. कवच कुंडल दिल्यासारखं आहे हे लसीकरण, रुबेला आणि मिझल्स ह्या 2 प्रकारचं. ह्याच्याबद्दलची आम्ही माहिती कार्ड पालकांना दिलेल्या आहेत, सर्टिफिकेट देत आहोत आणि हे गोवर आणि रुबेला हे 2 जे विषाणूपासून होणारे जे घातक आजार आहेत ज्याचा परिणाम बालकांचा मृत्यू किंवा नवजात शिशूंमध्ये होणारे आजार जे बरे होऊ शकत नाहीत अशा आजारांना सुद्धा आपण पूर्णपणे आळा घालू शकतो. ही लस अगदी सुरक्षित आहे, 100% सुरक्षित आहे. यातून कुणाच्याही जीवाला धोका होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही घेत आहोत आणि मला अशी अपेक्षा आहे की आजचा हा सरशी सुरुवात झाली तर कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे 15 डिसेंबर. रोज वेगवेगळ्या शाळा आहेत तर प्रत्येक शाळांमधून मला पालकांना आणि आपल्या मीडियाद्वारे अशी विनंती करू इच्छिते की सगळ्यांनी असंच आमचा हा प्रोग्राम यशस्वी करावा. हा प्रोग्राम फक्त आमचा नसून तुमचा आहे, आपला आहे आणि आपल्या देशाचं हित हेच आपलं हित आहे. म्हणून या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला घेऊन इंजेक्शन द्यायलाच हवी, देणारच हा नियम बाळगावा.